संघासमोर मात्र एक रंगतदार लढत आपण या मैदानावरती पाहिली. तर गेम ऑन, सामना होतोय सुरू. गोलंदाज कुणाल होतोय सज्ज. स्ट्रायकिंग एंडला डावखोर हाताचा वीस फटका फलंदाज. यावेळेस मात्र क्रॉस द लाईन चेंडू खेळण्याचा मानस, लाईन पूर्णतः मिस केली आहे. यष्टांचा वेध घेतला जातो आणि षटकाच्या पहिल्या चेंडूवर मिळते सफलता. अजिंक्य बॅक टू द पॅव्हिलियन. तर अजिंक्य मात्र थोडासा मी म्हणेन की बेजबाबदार फटका खेळण्याचा प्रयत्न केला. सामन्याचा पहिला चेंडू होता, कोणत्याही प्रकारे चेंडूची पाहणी न करता पहिल्या चेंडूला शफल करत अक्रॉस लाईन खेळण्याचा मानस दाखवला गेला. ऑनसाईडच्या क्षेत्रामध्ये चेंडू बळावण्याच्या नादात चेंडूचा अचूक अंदाज आला नाही, चेंडूची लाईन ओळखता आली नाही, लाईन मिस केली गेली आणि गोलंदाज मात्र बँग ऑन टार्गेट गोलंदाजी पाहायला मिळाली. विद इन द स्टंप लाईन आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली, ती गोलंदाज कुणालच्या माध्यमातून. आणि का संघनायकानं आपल्या हातामध्ये चेंडू सोपवला, का संघनायकानं आपल्याला आघाडीच्या गोलंदाजाची भूमिका दिली याची प्रचिती मात्र पहिल्या चेंडूवर दिली. अतिशय वेगानं फेकल्या गेलेल्या चेंडूनं अचूक वेध घेतला यष्ट्यांचा आणि पहिला फलंदाज मात्र पाठवून दिला तो तंबूच्या आश्रयाला. या दरम्यान पुन्हा एकदा उजव्या एसटी बाहेरचा चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, आउटर एज घेत चेंडू गेला एसटी रक्षकाच्या हातात, मात्र चेंडू रक्षक एसटी रक्षकाला तो चेंडू मात्र गॅदर करता आला नाहीये आणि मिळतंय जीवनदान. फलंदाज तिसऱ्या क्रमांकाचा यावेळेस मैदानाच्या आतमध्ये विनायक. खऱ्या अर्थानं श्री गणेशाचं एक रूप विनायक मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला क्रमांक 3 वर आणि इथून मात्र संकटमोचक बनावं लागेल. संघाचा तारणहार म्हणून जरूर या विनायकला या मैदानावरती खेळ करावा लागेल. या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय सचिनजी पेटकर साहेबांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. शब्द सुमनांच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत आहे आणि विनंती असेल मान्यवरांना की आपण आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. यावेळेस पुन्हा एकदा शफल केलाय क्रॉस द लाईन, क्रॉस बॅट फटका खेळण्याचा मानस दाखवला गेला होता. कुणालच्या गोलंदाजीचं वैशिष्ट्य जर आपण पाहिलं तर पहिला चेंडू विदिन द स्टंप लाईन होता, त्यानंतर मात्र दोन चेंडू लगातार आपण पाहिले उजव्या एसटीच्या बाहेर चेंडूचा मारा केला गेला आणि त्यानंतर मात्र हा चेंडू पुन्हा एकदा आपल्याला मिडल एंड ऑफ स्टिक वरती पिच ओढताना पाहायला मिळतो. अप्रतिम गोलंदाजी, सुरेख गोलंदाजी यावेळेस मात्र गोलंदाजच्या माध्यमातून. तब्बल 5 चेंडू लागोपाठ निर्धाव फेकण्याचा पराक्रम मात्र या गोलंदाजीमध्ये केला गेलाय. शेवटचा चेंडू जर निर्धाव फेकला गेला तर या स्पर्धेचा नवा विक्रम आपण जरूर पाहू. निर्धाव षटक फेकणारा पहिला गोलंदाज कुणाल या स्पर्धेमध्ये पाहायला मिळणार का? यावेळेस मात्र बॉलर्स बॅक ड्राईव्ह, कोणत्याही प्रकारे संधी नाही या फलंदाजांना धाव घेण्याची आणि या स्पर्धेतलं पहिलं निर्धाव षटक फेकण्याचा विक्रम मात्र गोलंदाज कुणालच्या नावावरती.